हाय फ्रेंड्स, आज एकाच मिश्रणामध्ये आपण दोन रेसिपीज बनवणार आहोत। त्यासाठी आपण उडदाची डाळ रात्री भिजत घातलेली होती ती सकाळी आपण आता वाटून घेणार आहोत। वाटल्यानंतर असं तुम्हाला मिश्रण दिसेल, ते जास्त पातळ देखील होऊन द्यायचं नाही आहे। त्यानंतर मिरची, लसूण, जिरं आणि मीठ आपण वाटून घेणार आहोत चटणीसाठी। या ठिकाणी दही आता मी त्याचं ताक बनवून घेणार आहे दही वड्यांसाठी। ताक तयार आहे। या मिश्रणामध्ये आपण मीठ आणि खायचा सोडा मिक्स करत आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्या। पीठ तुम्ही पाहू शकता पातळ नाही आहे अजिबात, कारण आपल्याला वडे देखील व्यवस्थित काढता आले पाहिजे। आता आपण भजीप्रमाणे छोटे छोटे गोळे टाकून तळून घेणार आहोत। व्यवस्थित त्याला लालसर होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याचा कलर असेल तेव्हा आपण काढून घ्यायचे आहे। त्यानंतर लगेच आपण ताकात ते गोळे सोडणार आहोत। ताकात सोडल्यानंतर ते व्यवस्थित सोक होतील। दोन ते तीन सेकंद सोक झाल्यानंतर आपण ते काढून घेऊ। अशा पद्धतीने थोडे फुगतील। त्यावर आता आपण गोड दही आणि हिरवी चटणी तसंच थोडस लाल तिखट स्प्रिंकल करणार आहोत। त्यानंतर लगेचच आता आपण मेदू वडा तयार करणार आहोत। मेदूवडा देखील गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण तळून घ्यायचा आहे। आणि चटणी बरोबर सर्व्ह करू। तयार आहे आपला मेदूवडा।